रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना काँग्रेस आघाडी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्या बरोबरच आता वंचित बहुजन आघाडी देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील मारुती उर्फ काका जोशी यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी व अन्य संघटना मिळून भव्य अशी मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी अशी रॅली काढण्यात आली. यावेळी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज मानाका येथील कैलासवासी शामराव पैजे सिव्हिल हॉस्पिटल समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे मारुती उर्फ काका जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 48 जागा उमेदवारी भरण्यात आले. मला मारुती काका जोशी ही उमेदवारी दिलेली आहे. आमचा एकच प्रश्न आहे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतून उमेदवारी मला घोषित केली आहे आणि आता तो फॉर्म भरण्यासाठी आम्ही निघालो आहोत. आमचा एकच आहे, वंचितासाठी जे असलेले प्रश्न, कुळांच्या प्रश्नावरती आम्ही आंदोलन छेडू शकतो, शिक्षणावरती आंदोलन छेडू शकतो. हे शिक्षण पहिलीपासून डिग्रीपर्यंत मोफत करायचं हे आमच्या संघटनेचं मोठं वृद्धवाक्य आहे. आणि आम्हाला OBC मध्ये अनेक प्रकारे जे तकलीफ दिलेली आहे, अनेक प्रकारे 16% OBC मराठा, त्याच्यामध्ये OBC 19%, त्याच्यामध्ये आम्ही 3%मध्येच राहिलो. हे असं मोठं वातावरण या देशामध्ये घडतं आणि हे परिवर्तन करण्याची लाट बाळासाहेब आंबेडकरांनी घेतले, ती मी महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम हे सगळ्या संघटनेतून चाललंय. या महाराष्ट्रामध्ये म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये जेवढ्या वंचित संघटना आहेत त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे, पण मी 4 लाख मताने निवडून येईल एवढी मला खात्री वाटते.